नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर स्मार्ट सिटी योजनेतल्या पहिल्या वीस शहरांसाठी चौदा प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन स्मार्ट सिटी योजना ही जनतेच्या मनातलं आदर्श शहर घडवण्यासाठीची चळवळ असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राज्यातल्या शेतकऱ्यांना सौरवीज आणि विजेची बचत करणाऱ्या पंपांसाठी भरीव अर्थसहाय्य देणार पियुष गोयल काश्मीरमधल्या पंपोरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार आठ जवान शहीद एकवीस जखमी भारताची धावपटू दोती चांद रिओ ऑलिम्पिकच्या शंभर मीटर स्पर्धेसाठी पात्र नंदुरबार जिल्ह्यात वीज पडून अडतीस मेंढ्या तर पुणे जिल्ह्यात अज्ञात आजारानं शंभर मेंढ्या मृत्युमुखी सत्तर आजारी आणि मुंबई कोकणासह राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी येत्या चोवीस तासात कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आणि आता सविस्तर वृत्त शहरीकरण ही समस्या नसून संधी आहे असं सांगत स्मार्ट सिटी जनतेच्या मनातलं आदर्श शहर घडवण्यासाठीची चळवळ आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं पंतप्रधानांच्या हस्ते आज पुण्यातल्या बालेवडी संकुलात स्मार्ट सिटी प्रकल्पातल्या पुणे शहराच्या चौदा योजनांचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते सरकारनं केवळ निधी देणं आणि प्रशासनानं काही सुविधा राबवणं एवढीच ही योजना नाही तर शहरांना अमूलाग्र बदलणारा हा प्रयोग आहे या प्रकल्पाला जनतेकडून मिळणारा प्रतिसाद बघता ही योजना अपेक्षेपेक्षाही जास्त यशस्वी होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला पूर्वी लोक मागासलेले आणि गरीब असल्याचं दाखवून निधी मागायचे आता आपण अधिकाधिक स्मार्ट बनण्यासाठी प्रयत्न करत आहोत असं मोदी म्हणाले मेरी स्मार्ट की कल्पना बडी सिंपल है जी। लोगों को पीने का पानी सफिशियंट मिले सोसाइटी के तो मिले और वाले मकान को, मिले, वाले मकान को मिले ऐसा नहीं होना चाहिए बिजली सबको मिले समान रूप से मिले लोग सुविधा की आवश्यकताओं को आधुनिक ढांचे से परिपूर्ण करना ये प्रयास है एक ऐसी आर्थिक गतिविधि का केंद्र बने डेवलपमेंट एनवायरमेंट फ्रेंडली हो ग्रीन हो गरीबी को पचाने की ताकत जितनी ज्यादा बढ़े उतना शहर का विकास सही दिशा में है शहरांचा विकास सर्वसमावेशक असला पाहिजे प्रत्येक शहराची स्वतःची ओळख कायम ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत सर्वसामान्यांचं जगणं सुखकर व्हायला हवं अशीच स्मार्ट सिटीची संकल्पना आहे असं मोदी म्हणाले स्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त पहिल्या टप्प्यात निवडलेल्या वीस शहरातल्या विविध योजनांचा शुभारंभही पंतप्रधानांच्या हस्ते झाला त्याचप्रमाणे मेक युअर सिटी या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं तसंच स्मार्ट नेट ॲपचंही पंतप्रधानांनी उद्घाटन केलं या योजनेतल्या पहिल्या वीस शहरांसाठी चौऱ्याऐंशी प्रकल्प राबवले जाणार आहेत यासाठी सुरुवातीला दोन हजार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे स्मार्ट शहरांमध्ये पुणे आणि सोलापूरची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले उरलेल्या आठ शहरातही आधीच विकास कामं सुरू असून असं मुख्यमंत्री म्हणाले जबाबदार प्रशासन माफक दरात सेवा सुविधा रोजगार आणि सर्वसमावेशक विकास या चार स्तंभांवर स्मार्ट सिटीची संकल्पना साकारली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले केंद्रीय शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडूही या, या कार्यक्रमाला उपस्थित होते सबका साथ सबका विकास हे तत्व साकारण्यासाठी आम्ही स्मार्ट सिटी योजना राबवतो आहोत शाश्वत विकास साधण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल असं नायडू म्हणाले राज्यपाल चे विद्यासागर राव केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री बाबुल सुप्रियो राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट पुण्याचे महापौर प्रशांत जगताप आणि मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोलर वीज पुरवठा तसंच विजेची बचत करणारे एनर्जी एफिशियंट पंप उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव अर्थसहाय्य दिलं जाईल असं आश्वासन केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी दिलं यासाठी आवश्यक तो प्रस्ताव राज्य सरकारनं तातडीनं सादर करावा अशी सूचना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली राज्यातल्या ऊर्जाविषयक प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीत गोयल बोलत होते विजेची बचत कृषी पंपांच्या संचात स्मार्ट मीटर फ्लोमीटर यासारख्या सुविधाही उपलब्ध आहेत त्यामुळे विजेबरोबरच पाण्याचा आणि वेळेचा अपव्यय टाळणंही शक्य होणार आहे यासाठी केंद्राकडून राज्यांना तत्वावर अर्थपुरवठा करण्यात येणार आहे महाराष्ट्रानं या योजनेचा लाभ घेऊन ती राज्यभर राबवावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं गोयल यावेळी म्हणाले या एनर्जी एफिशियंट पंपांची योजना राज्यात निश्चितपणे राबवली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली कृषी आणि ग्रामीण वीज पुरवठा अधिक सुनिश्चित करण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य सरकारनं केंद्राला सादर केला आहे या अहवालाला केंद्रानं तातडीनं मान्यता द्यावी अशी विनंती फडणवीस यांनी यावेळी केली बैठकीला के ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांना स्वस्त दरानं वीज देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असून देशातल्या सर्व शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानानं तयार केलेलं आणि वीज बचत करणारे कृषीपंप मोफत दिले जातील अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी दिली संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत गोयल यांनी दत्तक घेतलेल्या अमरावती जिल्ह्यातल्या टिमटाला या गावातल्या विकास कामांची आज त्यांनी पाहणी केली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते गावातली जलयुक्त शिवाराची कामं नाला खोलीकरण प्राथमिक शाळा आणि आरोग्य केंद्राला त्यांनी भेट दिली आमचं सरकार भ्रष्टाचारमुक्त सरकार असून जनतेच्या पैशाचा हिशोब केंद्र सरकार देईल अशी ग्वाही त्यांनी दिली दोन वर्षात वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाचा अतिरिक्त साठा केल्याचं गोयल यांनी सांगितलं या पत्रपरिषदेला खासदार रामदास तडस खासदार आनंदराव आडसूळ आणि पालकमंत्री प्रवीण पोटे उपस्थित होते जम्मू कश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातल्या पंपोर परिसरात आज दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले मात्र या कारवाईत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या आठ जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं तर एकवीस जवान जबर जखमी झाले आहेत त्यापैकी चार जवानांची स्थिती गंभीर आहे पंपोरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांनी आज केंद्रीय राखीव पोलीस पथकाच्या बसवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले मात्र या हल्ल्यात सीआरपीएफच्या आठ जवानांना वीरमरण आलं या हल्ल्यात दोन दहशतवादी लपून बसल्याचा संशय असून त्यांची शोधमोहीम चालू आहे जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केलं असून उपचार करण्यात येत आहेत गेल्या तीन आठवड्यात सुरक्षा दलाच्या पथकांवर झालेला हा तिसरा हल्ला आहे या हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या आठही जवानांबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे उत्तर काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधातल्या मोहिमेत पोलिसांना आणखी यश मिळालं आहे शोपिया पोलिसांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांना आज अटक केली परिसरातल्या दोब दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्करानं शोधमोहीम हाती घेतली होती त्या कारवाईत लष्करानं काल सात दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं होतं तर आज हिजबुलच्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीसाठी असलेली मर्यादा सैल करून केंद्र सरकारनं ऐतिहासिक महत्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्था अधिक खुली आणि सर्वसमावेशक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे केंद्र सरकारनं अनेक महत्वाच्या थेट परकीय गुंतवणुकीच्या मर्यादा वाढवल्यामुळे भारत हा परकीय गुंतवणुकीसाठी जगातला सर्वाधिक खुली अर्थव्यवस्था असलेला देश ठरला आहे संरक्षण हवाई सेवा औषध निर्मिती खाद्य अशा क्षेत्रांमध्ये आजवर थेट परकीय गुंतवणुकीला असलेल्या मर्यादा आता सैलावणार आहेत या निर्णयामुळे रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होण्याची अपेक्षा आहे आता बहुतेक क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक सोपी झाली आहे भारताकडे असलेला परकीय चलनसाठा वाढायलाही यामुळे हातभार लागणार आहे अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थानं मुक्त करणारा हा निर्णय विमान वाहतुकीसारख्या आर्थिक अडचणीत असलेल्या क्षेत्राला मदतीचा हात देणारा ठरणार आहे अर्थात सर्वच क्षेत्रात विनाअट शंभर टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली नसली तरी यामुळे परकीय गुंतवणुकीचा मार्ग खऱ्या अर्थानं आणि तिथूनच आर्थिक विकासाच्या शक्यता निर्माण होणार आहेत थेट परकीय गुंतवणुकीचा विस्तार आणि त्याचे परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत करंजीकर साहेब नमस्कार नमस्कार साडे नऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत केंद्र सरकारनं नुकतंच परकीय गुंतवणूक वाढवण्याचा अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे तर या निर्णयाचे कोणते परिणाम संभवतात तर <coughs> परिणामांच्या आधी आपण कारणांकडे जाऊ की का घेतलं असावा हा निर्णय अर्थव्यवस्था आपली तीन गोष्टींवर चालते एक असतं शेती एक सेवा क्षेत्र आणि कारखानदारी आता शेती ही मेजरली डिपेंडंट आहे ती पावसावर सो आणि सेवा क्षेत्राचा आपण बघतो जे गेल्या दहा वर्षात आपला खूप विकास झालेला आहे आता ही कारखानदारी जी आहे याच्याकरता सगळ्यात जास्त मनुष्यबळ लागतं नंतर त्याच्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर लागतं आणि त्याच्याकरता भांडवल लागतं या देशामध्ये मनुष्यबळ उदंड आहे म्हणजे स्किलफुल ज्याला म्हणतात कौशल्य असलेलं मनुष्यबळ आहे अकुशल पण आहे या देशात दर महिन्याला रस्त्यात साडेतीन ते चार लाख अकुशल मनुष्यबळ रस्त्यावर येतं ज्यांना हाताला काम नाही इन्फ्रास्ट्रक्चर आपण वेगळ्या पद्धतीने देश सरकार उभं करतं आहे रस्ते ते आपण सगळं बघू पण मुळात जे भांडवल लागतं या देशात जर कारखानदारी निर्माण व्हायची असेल तर भांडवल करायला लागेल आता सरकारने जे खुले केले क्षेत्र त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र आहे डिफेन्स नंतर आहे फार्मा नंतर आहे एव्हिएशन आणि मग रिटेलमधलं त्यातलं फूड प्रोसेसिंग वगैरे यातलं डिफेन्स जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा सेक्टर असा आहे तुम्हाला खरं तर सांगायला हरकत नाही आपण जगातले सगळ्यात मोठे आयातदार आहोत संरक्षणाच्या सामग्रीचे म्हणजे असा देश ज्याची एकशे पंचवीस कोटी लोकसंख्या आहे ज्यात प्रचंड मनुष्यबळ आहे तो देश संरक्षणाची सगळी सामग्री आयात करतो म्हणजे आपल्याला त्याच्याकरता काही सहा बिलियन डॉलर आपली आयात होती मागच्या वर्षी या सगळ्यांकरता आपण काय इथे बनवू शकत नाही तर आपल्याकडे पैसा नाही सरकारचे सरकारने उद्योग चालवाय अशी परिस्थिती नसते उद्योग उद्योगांनी चालवले पाहिजे उद्योगाच्या पद्धतीने म्हणून सरकारने हे शंभर टक्के जे खुलं केलं याच्यामुळे आज या देशामध्ये भांडवल येत राहील आधी एकोणपन्नास टक्के खुलं केलं होतं आता शंभर टक्के केलं आहे आत्ताही एकोणपन्नास टक्क्यापर्यंत कुठल्याही परवानग्या लागणार नाहीत आधी व्हायचं काय की जेव्हा एखादा जॉईंट वेंचर करायला एखादी परदेशी कंपनी यायची तेव्हा तिला इथल्या कंपनीशी टायअप करण्याकरता तीन डिपार्टमेंटच्या परवानग्या घ्यायला लागायच्या मिनी ऑफ मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर डिफेन्स आणि होम अफेअर्स ती सगळी कागदपत्रं फिरत राहायची सरकारने करून पाहिलं नोव्हेंबर पंधराला त्यानंतर काही फार गुंतवणूक इथे आली नाही त्यामुळे हा निर्णय अत्यंत आवश्यक होता त्याचे परिणाम नक्की चांगले होतील कारण मुळात आपल्याला याची जास्त गरज आहे आणि तुम्हाला खरं वाटणार नाही पण आपली निर्यात शून्य आहे संरक्षणातली म्हणजे उद्या जर इथे उद्योग आले त्यांनी इथे आपण भारतात मेक इन इंडिया जे मोदींचं स्वप्न आहे पंतप्रधानांचं ते मेक इन इंडिया होणार कसं जर कारखानदारी उभी राहिले नाही तर आणि हा श्रमसंस्कृतीचा देश आहे इथे कारखानदारीच मुळात चालली पाहिजे त्याशिवाय या देशाचा जो कणा आहे मुळात अर्थव्यवस्थेचा तो कधीही मजबूत होणार नाही म्हणजे तुम्ही बघा सोळा टक्के फक्त आत्ता मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं आपल्या जी डी पीमध्ये योगदान आहे जे अतिशय कमी आहे म्हणजे एवढं मनुष्यबळ रस्त्यावर असताना एवढ्या लोकांना काम नसताना एवढी विषमता असताना जर इथे हातांना काम मिळालं नाही इथे उद्योग उभे राहिले नाही तर हा देश प्रगती करण्याची कुठलीही शक्यता नाही त्यामुळे हे अत्यंत आवश्यक होतं आपल्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण इथे बनवू शकू कारण एक नेहमी लक्षात घ्या हंड्रेड पर्सेंट टेक्नॉलॉजी ट्रान्सफर किंवा हंड्रेड पर्सेंट इंडियनायझेशन हे कधीही शक्य नसतं कुठल्याही देशाला आणि आपण आपण करतोच आहोत स सेवा क्षेत्रामध्ये आपण एफडीआय घेतलाच की त्यामुळे ताकाळ जाऊन भांडी कशाला लपवायची आपल्याला जिथे हवं तिथे कारखानदारी ते आणलं पाहिजे आणि त्याचा एक चांगला उपयोग होईल देशात भयंकर चांगल्या पद्धतीचे म्हणजे उद्योग उभे राहतील अनेक लोकांना रोजगार मिळेल आपली संरक्षणावरच्या आयातीवरचं फॉर परकीय गंगाजळी जी खर्च होते ती कमी होईल आपण निर्यात करू शकू अविकसनशील देशांना अनेक शस्त्र आणि एक वेगळ्या प्रकारचा ट्रेड सुरू होईल जो भारताच्या वाढीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे बरं हे hey, कारखानदारी बाबत किंवा आपल्या संरक्षण क्षेत्राबद्दल झालंय hmm. परंतु आपण बघतो की भारत हा मूळत एक कृषीप्रधान देश म्हणून ओळखला बरोबर तर कृषी क्षेत्रात याचा काय परिणाम होईल आता कृषी क्षेत्रामध्ये कसं आहे आपली शेती ही मुळात पावसावर अवलंबून आहे हा त्यातला बेसिक मुद्दा आहे पण शेती माल जो तयार होतो त्याला अजूनही उद्योगाचा दर्जा नाही म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल देशामध्ये जवळपास तीस चाळीस हजार टन आपण धान्य स्टोरेजची व्यवस्था नाही म्हणून आपण दरवर्षी फेकून देतो आणि त्यावेळेला देशातली अनेक टक्के चाळीस टक्के जनता ही उपाशी आहे काही जन टक्के बारा टक्के जनता ही कुपोषित आहे या सगळ्या लोकांपर्यंत शेतीचे जर शेतीमालाचे शेती फायदे पोहोचत नसतील म्हणून आपली मध्ये दलाल व्यवस्था उभी राहिलेली आहे फार मोठी की शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा भाव मिळत नाही म्हणजे या देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था कशी उद्या तुम्ही एखाद्या मॅन्युफॅक्चरला सांगितलं की तुम्ही एक, 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 एक वस्तू बनवा पंखा बनवा पण त्याची किंमत आम्ही ठरवू ते चालेल का पण शेतकऱ्यांच्या बाबतीत हेच खरं आहे तो जो माल बनवतो त्याची किंमत दुसरे लोक ठरवतात त्यामुळे त्याचं उत्पादन खर्च निघत नाही वर्षानुवर्ष शेती पिसलेली आहे त्यामुळे फूड प्रोसेसिंग किंवा स्टोरेज किंवा डिस्ट्रीब्युशन याच्याकरता त्या एफ डी आयचा खूप फायदा होणार आहे कारण मोठमोठ्या चेन उभा राहतील तेव्हाच या सगळ्या शेतीमालाचं प्रिझर्वेशन होईल जे बनलेलं नाशवंत माल असतो भाज्या असतात फळं असतात दूध असतं किंवा अॅनिमल हजबंडरीमध्ये पण आपण एफ डी आय आणणार आहे या सगळ्याचा उपयोग असा होईल की हे सगळं स्टोरेज करता येईल डिस्ट्रीब्यूट करता येईल आणि ते सरळ ग्राहक ते शेतकरी असं त्याचं एक रिलेशन तयार होईल कारण आत्ता जे शेतीमालाचे भाव ठरतात एक दिवशी दोन रुपये किलो टमाटो असतो दुसऱ्या दिवशी पन्नव्वद रुपये किलो असतो मग त्याला काही कुठला धरबंध नाही त्याच्यावर काही कंट्रोल नाही आणि तो कंट्रोल या व्यवस्थेत येऊ शकत नाही मोठमोठ्या चेन आल्या त्याचे स्टोरेज उभे राहिले त्यातनं कॉम्पिटिशन झाली की शेतकऱ्यांना याचा सगळ्यात जास्त फायदा होणार याचं कारण शेतीमालाला एक तर उद्योगाचा दर्जा मिळेल एक उद्योग म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल आणि त्याच्या मालाला चांगली किंमत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पण सुधारेल आता पावसावर जे अवलंबून आहे त्याच्याबद्दल सरकार एफडीआयने काही करू शकत नाही मला वाटतं बरोबर आहे मग त्यासाठी सरकारच जलसिंचन योजना किंवा धरणं बांधणं आणि पाण्याचं त्यांना वीज पुरवठा या गोष्टी करतात येईल आता ही परकीय गुंतवणूक जी आहे ती हवाई सेवा क्षेत्रात सुद्धा येणार आहे बरोबर तर यामुळे त्या हवाई क्षेत्राचा त्याचं काही पुनरुज्जीवन होईल असं वाटतं हो आहेच ना म्हणजे आता एअरलाईन आणि एअरपोर्ट्स या दोन गोष्टी घ्या आपल्या देशाची एअरलाईन्सची गरज दिवसेंदिवस द्यूस वाढते म्हणजे खरं तर तासागणिक वाढते तुम्ही कुठल्याही एअरपोर्टवर गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की प्रचंड तिथे माणसं उभी असतात अनेक तिकीटं मिळत नाहीत आणि दुसरं एअरलाईन्स फार कमी स्पर्धा असल्यामुळे दिल्लीचं तिकीट कधी दोन हजार रुपये असतं तर कधी अठरा हजार रुपये असतं म्हणजे त्याला कुठलाही काही कुठली कॅप नाही जर एअरलाईन्स आल्या एअरलाईन्सशी काही टायअप झाले इथल्या जॉईंट व्हेंचर झाले आणि एफडीए एअरलाईनमध्ये आल्या तर कदाचित एक चांगली हवाई सेवा तयार होईल आणि एअरपोर्ट्स आपल्याला खूप बनवायचे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे त्याच्याकरता सरकार पैसा कुठून आणणार म्हणजे ज्या ज्या लोकांना असं वाटतं की प परकीय गुंतवणूक आली म्हणजे देशाचं नुकसान होईल त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की कि आपण किती भांडवल देशांतर्गत निर्माण करू शकतो आणि ते करण्याचे आपल्याकडे काय उपाय आहेत पन्नास पंचावन्न वर्ष आपण बघतो आहोत बरोबर म्हणजे केवळ विरोधासाठी विरोध न करता त्याच्या गोष्टीतल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा त्याच्यावर जो एक प्रकारचा कंट्रोल म्हणतो तो सरकारने ठेवलं तर या गोष्टी जास्ती योग्य प्रमाणे होऊ शकते अगदी बरोबर आहे सरकारचं काम असतं गव्हर्नन्स सरकारचं काम मॅन्युफॅक्चरिंग नाही सरकारने नाही ते उद्योग हातात घेऊ नये सरकारने उद्योगांना आपलं काम करू द्यावं ते गव्हर्नन्स सरकार ठेवू शकतं रेग्युलेटरी करू शकतं म्हणजे एखाद्या रस्त्यावर खूप ट्रॅफिक लाईट्स लावले अनेक सिग्नल लावले क्लोज सर्किट टी व्ही लावले पण ट्रॅफिकच नसेल तर उपयोग काय त्याचा आधी जरा वाहतूक तर येऊ द्या मग आपण रेग्युलेटरी मेजर सरकार घेईल ना बरोबर पण मग एकूण जर ही संपूर्ण जी प्रोसेस आहे त्याचा इथल्या स्थानिक उद्योग उद्योगांवर कोणता परिणाम होईल नाही म्हणजे मला असं वाटतं आत्ता मॅन्युफॅक्चरिंगच्या उद्योगावर काही परिणाम होणार नाही डिफेन्सच्या याच्याचं आपण घेतलं उदाहरण तर कारण अनेक गोष्टी इथे कारखानदारी कारखाने उभे राहतील आत्ता आपल्याकडे काहीच तशी व्यवस्था नाही आहे त्यामुळे त्याची कोणाशी कॉम्पिटिशन होईल आत्ता जे ओई एम आहेत म्हणजे जे भारतातले मॅन्युफॅक्चर असतात जे परदेशी कंपन्यांना काही पुरवतात त्या लोकांना पण कॉम्पिटिशन उभी राहील परदेशी ओई एमच्या पण कंपन्या इथे येतील त्यामुळे काही पार्ट्स इथे असेंब्ली जरी झाली तरी ते पार्ट्स असतील त्याचे एक चांगलं मार्केट म्हणजे हेल्दी कॉम्पिटिशन उभी राहील ते अत्यंत आवश्यक आहे एव्हिएशनमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहील विमानतळांचं आणि एअरलाईन्सच्या स्पर्धेमुळे लोकांना फायदा होईल ग्राहकांना फक्त डी आय इन रिटेल जे आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की या भारतामध्ये चार साडेचार कोटी रिटेलर आहेत आणि आजही भारताचा जो डी एन आहे म्हणजे जो ग्राहकाचा एक कल्चरल डी एन ए तो असा आहे की तो पटकन मॉलमध्ये जाऊन भाजी आणत नाही किंवा तो किराणा दुकानदाराकडून कोपऱ्यावरच्या वाण्याकडून सामान आणतो तर ते जे रिलेशनशिपचा जो डी एन आहे ज्याच्यामध्ये ट्रेड चालतो त्या डीएनएवर त्याचा नक्की परिणाम होईल पण पर मला वाटतं सरकार मग काही मेजर घेऊन काही लोकांना प्रोटेक्शन देऊ शकतं आधी ती सगळी चेन तर येऊ द्या म्हणजे मोठमोठ्या या सगळ्या कंपन्या येऊ द्या वॉलमार्ट सारख्या रिटेल सारख्या त्याच्यामुळे आणखीन कॉम्पिटिशन वाढेल जास्त माल तयार होईल देशांतर्गत परत त्याला पण मेक इन इंडियाचा फायदा होईल कारण इथे भारतात वस्तू बनवून घेणं त्या कंपन्यांना शक्य होईल जे स्वस्त आहे जग आपल्याकडे मनुष्यबळ पुरे मनुष्यबळ पुरेसा आहे बरोबर परंतु मगाशी आपण उल्लेख केला त्याबरोबर फार्मा सेक्टरवर याचा काय परिणाम फार्मा सेक्टरवर पण याचा चांगला परिणाम होणार आहे तर असं वाटतं की औषधी क्षेत्र जे आहे ते सगळ्यात मोनोपोलाइज क्षेत्र आहे तुम्ही आज बघा या देशातल्या नागरिकांना औषधं काय भावाने मिळतात या देशातल्या नागरिकांच्या औषधांच्या गरजा काय म्हणजे मध्ये मी एका कार्यक्रमात गेलो होतो तेव्हा असं लक्षात आलं की बऱ्याच जणं एक विडी वळणाऱ्या कारखान्यात गेलो होतो तिथले बरेचसे मजूर औषधं घेत नाहीत कारण विचारल्यावर ते म्हणले कारण आमच्याकडे मी जेवायचं का औषधं घ्यायची म्हणजे त्यांच्याकडे क्रयशक्तीच नाही या देशातला सगळ्यात मोठा इश्यू असा आहे की इकॉनॉमिक सिम्पल असतं सर डिमांड आणि सप्लायवर चालतं डिमांड ही दोन गोष्टीं तयार होते गरज आणि क्रयशक्ती या भारतातल्या एकशे पंचवीस कोटी लोकांना सारखी गरज आहे फक्त त्यातल्या जवळपास पन्नास टक्के लोकांकडे क्रयशक्ती नाही कारण इकडे पैसाच तयार होत नाही देशामध्ये म्हणजे भांडवल सरकारच्यावरला तयार होत नाही आणि वैयक्तिक माणसाच्यावरला पैसा तयार निर्माण होत नाही या दोन गोष्टी कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमुळे दोन्ही प्रॉब्लेम सुटतील आणि फार्मामध्ये कॉम्पिटिशन येईल फार्मातल्या जनरिक औषधं देशामध्ये उत्पन्न होतील आपण आज जनरिक औषधांचे तीन का चार नंबरचे निर्यातदार आहोत परदेशात आणि या देशातल्या लोकांना मात्र औषध करता भरमसाठ पैसे असल्यामुळे ती घेत अफोर्ड करू शकत नाही तर या सगळ्या ज्या गॅप्स आहेत या कुठेतरी भरून निघतील एकदा कंपन्या आल्या म्हणून देश लुटला जाईल देश बर्बाद होईल असे काहीतरी भीती घालण्याचं काही कारण नाही म्हणजे ही भीती चुकीची असं मला वाटतं म्हणजे एकूणच या परतय परकीय गुंतवणुकीमुळे झाला तर आपल्या देशाचा फायदाच होईल तो फक्त कशा पद्धतीने करून घ्यायचा हे सर्वस्वी आपल्या हातात बरोबर आज आपण इथे आलात आणि या विषयावर जो प्रकाश जोड टाकला त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद धन्यवाद आता वळूयात उर्वरित बातम्यांकडे सुखोई या लढाऊ विमानावर ब्राह्मोस क्षेपणास्त्र बसवण्याचा प्रयोग आज नाशिक इथल्या हिंदुस्थान एरोनॉटिकल्समध्ये यशस्वी झाला या यशामुळे भारतीय संरक्षण दलानं लष्करी सज्जतेच्या दिशेनं ऐतिहासिक पाऊल टाकलं आहे या प्रयोगाच्या यशस्वीतेमुळे लढाऊ विमानावर अडीच टन वजनाचं अवजड क्षेपणास्त्र बसवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे हे यश दिवंगत राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या दूरदृष्टीचं यश असल्याचं ब्राह्मोस एरोस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर कुमार मिश्रा यांनी म्हटलं आहे या प्रयोगामुळे हवेतून जमिनीवर मारा करण्याच्या आपल्या क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे परस्परांमध्ये कितीही शाब्दिक युद्ध झालं तरी शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष गुळाला चिकटलेल्या मुगळ्याप्रमाणे सत्तेला चिकटून बसतील अशी खरबारीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज कोल्हापूर इथं एका पत्रकार परिषदेत केली देशातली मोदी लाट आता ओसरली असून केंद्र सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आण्विक पुरवठादार गटात भारताला सदस्यत्व देण्याबाबत चीनची भूमिका सुरुवातीपासूनच नकारात्मक आहे ती भूमिका बदलण्यासाठी पंतप्रधान मोदींनी प्रयत्न करायला हवेत असंही मत त्यांनी मांडलं पुण्यात झालेल्या स्मार्ट सिटी कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत महापौरांचा उल्लेख न होणं हा महापौरांचा अवमान असून शासनकर्त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा असंही पवार यावेळी म्हणाले साखरेवरचं निर्यात शुल्क वाढवल्यामुळे देशांतर्गत साठा वाढेल आणि दर कोसळतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली इतिहासात छत्रपतींकडून पेशव्यांची नेमणूक केली जात असे आणि पेशवे फडणवीसांची नेमणूक करत असत आता मात्र उलट झालं आहे फडणवीस छत्रपतींची नेमणूक करायला लागले आहेत अशी टिप्पणी पवार यांनी खासदार संभाजीराजे यांच्या नियुक्तीसंदर्भात केली भारताची धावपटू दोती चांद रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतल्या महिलांच्या शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीसाठी पात्र ठरली आहे कझाकस्तान इथं आज झालेल्या निवड चाचणीत दोतीनं हे अंतर अकरा सेकंदात पार केलं साठीची या गटातली पात्रता याआधी एकोणीसशे ऐंशी साली भारताची प्रख्यात धावपटू पी टी उषानं मिळवली होती त्यानंतर दुतीनं आज हे यश मिळवलं आहे नंदुरबार जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसात जवादे गावच्या शिवारातल्या मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळल्यामुळे सुमारे अडतीस मेंढ्या आणि सहा शेळ्यांचा मृत्यू झाला आहे यामुळे मेंढ्यापाळांचं दीड ते दोन लाख रुपयांचं नुकसान झालं मेंढपाळांचं कुटुंब मेंढ्यांच्या कळपापासून लांब अंतरावर झोपलं असल्यानं त्यांच्यापैकी कुणाला इजा झालेली नाही महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून नियमाप्रमाणे बाधितांना मदत दिली जाईल असं घोषित केलं आहे आम्ही दुस्थानवरून आलोय मेंढ्या आणण्यासाठी इकडे तर रात्री पावस आला त्यानंतर आमच्या मेंढ्या मरण पावल्या इस कोसळल्या आमच्या मेंढ्यांवरती चाळीस एक मेंढ्या मरण पावले आहेत आमच्या आम्ही इथं बिडारामध्ये होतो आणि हा थप्पा आहे ह्या थप्प्याच्या पाठीमाग आमच्या मेंढ्या उभ्या असताना आमच्या एवढे मरण पावले जिथे दोन दिवसांपूर्वीच राणीपूर गावातही वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यामधल्या आथुर्णे इथंही सुमारे शंभर मेंढ्यांचा असाच आजारामुळे मृत्यू झाला असून सत्तर मेंढ्या अत्यवस्त आहेत मृत्यूचं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट होत नसल्यानं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनासाठी मृत मेंढ्या पुण्याला पाठवल्या आहेत मेंढ्यांच्या कानातून पाणी येणं डोळ्यातून रक्तस्राव होणं अशी लक्षणं दिसू आल्यानंतर काही वेळातच मेंढ्या तडफडून जागेवरच मृत्यू पावत आहेत गेल्या तीन दिवसात शंभरहून अधिक मेंढ्यांचा मृत्यू झाल्यानं मेंढपाळांचं मोठं नुकसान झालं आहे मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस झाला मुंबईतल्या काही सखल भागात पाणी भरलं आहे मात्र मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलाव क्षेत्रात अजूनही पुरेसा पाऊस न झाल्यानं वीस टक्के पाणी कपात का कायम राहील अशी माहिती पालिकेच सहआयुक्त सुधीर नाईक यांनी दिली आहे ठाणे आणि पालघरमधल्या कल्याण मुरबाड भिवंडी शहापूर उल्हासनगर भागात तसंच रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग मुरुड श्रीवर्धन महाडमध्येही आज सकाळपासून संततधार पावसानं जोर धरला होता उस्मानाबाद तसंच तुळजापूरमध्येही आज रिमझिम पाऊस झाला सिंधुदुर्ग तसंच हिंगोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे नागपूर सोलापूर उस्मानाबाद वाशिम अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत गेल्या आठवड्यात पावसानं झोडपलेल्या लातूरमध्ये मात्र पावसानं काहीशी उसंत घेतली आहे दरम्यान आज संध्याकाळी सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या विलोभनीय दृश्यानं लातूरकरांच्या दृष्टीचं पारणं फेडलं निसर्गाचं हे नयनरम्य दृश्य अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलं हवामान येत्या चोवीस तासात मुंबईसह हो कोकणातल्या अनेक भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता असल्यानं या काळात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे तापमान अंश मुंबई कमाल सत्तावीस किमान चोवीस नागपूर छत्तीस आणि तेवीस पुणे एकोणतीस आणि तेवीस औरंगाबाद एकतीस आणि एकवीस नाशिक तीस आणि सव्वीस कोल्हापूर सव्वीस आणि एकवीस रत्नागिरी सत्तावीस आणि तेवीस सोलापूर बत्तीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा स्मार्ट सिटी योजनेतल्या पहिल्या वीस शहरांसाठी चौदा प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन स्मार्ट सिटी योजना ही जनतेच्या मनातलं आदर्श शहर घडवण्यासाठीची चळवळ असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राज्यातल्या शेतकऱ्यांना सौरवीज आणि विजेची बचत करणाऱ्या पंपांसाठी भरीव अर्थसहाय्य देणार पियुष गोयल काश्मीरमधल्या पंपोरमध्ये झालेल्या चकमकी दोन दहशतवादी ठार आठ जवान शहीद एकवीस जखमी भारताची धावपटू दोती चांद रिओ ऑलिम्पिकच्या शंभर मीटर स्पर्धेसाठी पात्र नंदुरबार जिल्ह्यात वीज पडून अडतीस मेंढ्या तर पुणे जिल्ह्यात अज्ञात आजारानं शंभर मेंढ्या मृत्युमुखी सत्तर आजारी आणि मुंबई कोकणासह राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी येत्या चोवीस तासात कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार